नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी गुरुजी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुमच्या घरात जर उंदरं असत्यान किंवा जर घुशी असत्यान किंवा आपल्या रानात जरी घुस असन किंवा उंदीर असन, तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, असे जर घुस किंवा उंदीर जर आपल्या घरी असत्यान किंवा रानात जर असत्यान, तर त्यासाठी मित्रांनो आपण भरपूर प्रयत्न करत असतो की त्यांना घालवण्यासाठी. आपण उंदरांना घालू शकतो, पण घुशीला जर मित्रांनो घालवायचं म्हणलं तर भरपूर प्रयत्न करावे लागतात. आणि त्या जर मित्रांनो एक 8 ते 15 दिवस जर आपल्या घराच्या शेजारी जर राहिल्या तर आपल्या घरात पार शिरायचं बघत असतात. तर त्यासाठी घुशीचं काम असतं फक्त उकरायचं मित्रांनो. तर आपले घर सुद्धा पाडतात काही काही मित्रांनो, घुशी असतात ते घर सुद्धा पाडतात. तर त्यासाठी आपल्याला लवकरच त्याच्यावर कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्यांना कुठल्या तरी गोळ्या ठेवणं गरजेचं आहे. त्यांना आपल्या घरापासून हाकलून लावणं गरजेचं आहे मित्रांनो, खरं सांगायचं म्हटलं तर. तर मित्रांनो काय होतं की ह्यांचा खूप त्रास होत असतो आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला मेडिकलमध्ये भरपूर औषधं त्याची आपण गावरान औषधं भरपूर केली. तर मित्रांनो त्याचा इतका आपल्याला रिझल्ट जर चांगला नसेल मिळला, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं एक गावरान औषध सांगणार आहे. ते गावरान औषध मित्रांनो, जर तुम्ही जर आपल्या घराभोवती किंवा रानात जर आपण ते औषध ठेवलं, तर मित्रांनो आपल्या घराभोवती ऊस येणार नाही, उंदीर येणार नाही. तर मित्रांनो चला बघूया आपण की त्याची आपल्याला बनवायची प्रक्रिया कशी आहे ती. तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अदुगर एक मोठं पातेलं लागणार आहे मित्रांनो. त्याच्यात 1-2 लिटर पाणी बसन एवढं पातेलं लागणार आहे आपल्याला. तर 2 लिटर पाणी बसणार पातेलं घ्यायचं मित्रांनो. पाणी गरम करायला ठेवायचं, पाणी 2 लिटर पाणी त्यात टाकायचं, पाणी गरम करायला ठेवायचं. तर मित्रांनो तुमच्याकडे परिसरात मित्रांनो धोत्र्याचं जर झाड असेल, तर धोत्र्याचं झाड तुम्हाला माहिती मित्रांनो की अतिशय घाण झाड असतं आणि ते घाणीतच उगवत असतं झाड ते. तर त्याचा आपल्याला ती जी गोंड असते ती गोंड आणायची, 1-2-4 गोंड आणायची. आणि आपल्याला एक पावशेरभर पाला आणला तरी चालेल मित्रांनो. पावशेरभर पाला आणि 2-3 गोंड, ती 2-3 गोंड आणि पावशेरभर पाला मित्रांनो काय करायचे, जे गरम पाण्यात ती उकळायला टाकायच्यात. तर गरम पाण्यात उकळायला टाकल्यानंतर मित्रांनो ती काय होणार आहे की गरम होणार आहे मित्रांनो. आणि जी त्याच्यातले जे घटक आहेत ते सगळे पाण्यात उतरणार आहेत. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे जर तुरटी असेल मित्रांनो, आपण तुरटी एक अतिशय म्हणजे स्वस्तात भेटती आपल्याला 10 रुपयात 5 रुपयात मित्रांनो, आपल्याला एवढी एवढी तुरटी येत असती. तर ती तुरटी आणायची आपल्याला 10 रुपयाची किंवा 5 रुपयाची, लय झाली मित्रांनो 10 रुपयाची किंवा 5 रुपयाची. तर काय करायचं मित्रांनो, ती तुरटी सुद्धा त्या पाण्यात टाकायची. तुरटीचं मिश्रण झालं पाहिजे पाण्यात, सगळी उकळून गेली पाहिजे. नंतर आपल्याला जी धोत्र्याचे जे पालं आणि जे त्याचं फूल आणलेलं आहे ते सुद्धा आपल्याला त्यात उकळायला टाकायचं. उकळल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं, आता ती जी धोत्र्याचं जी गोंड आणि जी पाला आहे ती आपल्या साईडला काढून ठेवायची. काय करायचं नंतर, गहू किंवा तांदूळ किंवा ज्वारी किंवा बाजरी मित्रांनो हे घ्यायच्यात. हे जी कडधान्य आहेत जे उंदराला आवडतात ती घ्यायच्यात मित्रांनो. ती घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला त्यातलं कोणतंही एक घ्यायचं आहे. आपल्याला फक्त वंजळबे हरभरे लागणार आहे. वंजळबे हरभरे घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचंय, जे आपण जे पाणी केलंय त्या पाण्यात आपल्याला भिजायला ठेवायचं एक तासभर मित्रांनो. कारण मित्रांनो काय झालं असेल, तुरटीचं पाणी आणि जी ती आपण जे धोत्र्याचं जे फुलाचं ही पाणी असतंय ती मित्रांनो ती शोषून घेत असतं पाणी. त्याला मित्रांनो आपल्याला 1-2-3 तास आपल्याला त्यात ठेवायचं आहे. आपल्याला की आपल्या घरात कुठं उंदरं येत असत्यान, ह्या कोपऱ्यात उंदरं येत असत्यान किंवा पलीकडे कुठंतरी उंदरं येत असत्यान, तिथं आपल्याला फक्त आपण काळजी घ्यायची मित्रांनो, की आपण ते लहान मुलांनी काळजी घ्यायची की आपण त्याला कुणी हात लावायचा नाही, त्याला कुणी हात बी लावायचं नाही. त्यासाठी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तिथं जिथं कुठं उंदरं येतात त्यांनी जर मित्रांनो त्या उंदरांनी जर ती हरभरा किंवा गहू किंवा तांदूळ ठेवला आपण ते जर मित्रांनो जर खाल्लं, तर मित्रांनो उंदीर हा बेशुद्ध पडणार आहे. गुसनी खाल्लं उंदीरनी खाल्लं मित्रांनो 1-10 ते 15 मिनिटात ही गुस किंवा उंदीर ही बेशुद्ध पडणार आहे. मित्रांनो तुम्ही सुद्धा असा जर तुमच्या घरी किंवा रानात जर उंदरं असत्यान तर असा एक प्रयोग करून बघा. निश्चितच तुमच्या घरातील उंदीर ही सर्व निघून जाणार आहे. तर गुस असेल तर गुस सुद्धा निघून जाणार आहे मित्रांनो. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.